भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील उद्योजमुख कलाकारांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नमो चषकचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार नमो चषक किक बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी भेट देत खेळाडूंना प्रोत्साहित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी आणि देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदर भावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार युवा मोर्चाच्या संयोजनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा होत आहे. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी भेट देत खेळाडूंना प्रोत्साहित केले. यावेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, आयोजक मंदार पनवेलकर, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, माजी नगरसेवक दिलीप पाटील, पनवेल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नवनाथ साबळे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.